यंदा 27व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. नेत्र सुखद रोषणाई आणि भव्य हलते देखावे या तृणावर्त राक्षसाचा वध. ज्ञान आणि भक्ती यांचं स्वरूप म्हणजे श्री कृष्ण. माधुर्य, काठिण्य, सुलभता हे कृष्ण तत्वाची वैशिष्ट्य आहे. धर्माची धुरा सांभाळणारा महाधुरंधर श्री कृष्ण होय श्री कृष्णच. बाळकृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांकडून विविध प्रकारचे प्रयत्न करतो, पण एकाही राक्षसाचा बाळकृष्णापुढे टिकाव लागत नाही. तेव्हा कंस एका महाशक्तिशाली महाकाय असुराला म्हणजेच तृणासुराला पाचारण करतो आणि आज्ञा करतो, हे पराढ्य तृणासुर, जा जा त्या गोकुळामध्ये जा आणि माझ्या मृत्यूस कारणीभूत ठरू पाहणाऱ्या त्या बालकृष्णाला ठार मार. जा जा जा. तृणासुर म्हणजे भयानक वादळ. वायू वेगानं तो गोकुळात श्री कृष्णावर चाल करून गेला. आपल्याकडे येणार हे वादळ पाहून त्या परम परमेश्वरानं अंतर्मनाने ओळखलं की हे वादळ नसून तृणासुराचा भयानक झुंजावात आहे. आणि काही क्षणातच तृणासुर बाळकृष्णाला आपल्या पाठीवर घेऊन हास्याचा भयानक गडगडाट करत आकाशात त्यानं झेप घेतली. आणि आकाशामध्ये वेडा वाकडा फिरत तर कधी अक्राळ विक्राळ हास्य करत, कधी जीभ बाहेर काढत तर कधी डोळे गरा गरा फिरवत बाळकृष्णाला भीती दाखवू लागला आणि म्हणू लागला, हे कृष्णा, आता मी तुझे हाल हाल करून तुला ठार मारून टाकणार आहे. आणि तो महाकाय राक्षस त्या बाळकृष्णाचा गळा आकाशातच आवळू लागला, दाबू लागला. परम पित्या परमेश्वरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सुरुवात केली श्री कृष्णानं तृणासुराची मान मोडून टाकली. राक्षस हळूहळू शांत झाला, वादळाचा झंझावातही शांत झाला. अशा प्रकारे भगवान श्री कृष्णानं अधर्मी तृणासुर अर्थात तृणावर्त राक्षसाचा नाश केला. मूर्तिकार गणेश कुंभार मंडळ.